नाचग घुमा कशी मी नाचू, नाचग घुमा कशी मी नाचू, ह्या रूटची त्या रूटची बस नाही आली उशिराच भाई, नाचग घुमा नमस्कार मंडळी. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि माझ्यासोबत आता आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री नम्रता संबेराव आहे. निमित्त ही खास आहे, नवीन सिनेमा येतो आहे नाच ग घुमा, त्याचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. खरं तर प्रेक्षकही इथे भेटत आहेत हास्य जत्रेमुळे, आणि आता नाच ग घुमा येतो आहे. ताई किती एक्साइटमेंट आहे? खूप एक्साइटमेंट आहे. मी आताच चालत येत होते या शोभायात्रेमध्ये, तर बायका म्हणत होत्या नाच ग घुमाची स्टेप करूया. काही जण म्हणत होते अरे हास्य जत्रा आम्हाला खूप आवडते, आम्हाला लावली लावली कोली खूप आवडतं, आम्हाला लॉली खूप आवडतं. तर हे सगळं जे प्रेम आहे प्रेक्षकांचं हे बघून खरंच खूप भारावून झालं होतं. आणि काही नाही, मला आज इथे येऊन खूप छान वाटतं आहे. गुढीपाडव्यानिमित्त इतका सुंदर सोहळा आज इथे शोभायात्रा इथे रंगवलेली आहे, आणि डोंबिवलीकर हे नेहमीच त्यांचं मराठमोळं पण दाखवून देतात, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं आहे. पण अशा आठवणी आहेत का गुढीपाडव्याच्या? कारण का ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करतो, तर या निमित्ताने काय सांगशील? कारण का याच वर्षात तुझा सिनेमा येतो आहे जवळचा असलेला. खूप भारी वाटतं आहे, माझ्यासाठी डबल धमाका आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त मी हास्यजत्रेचंही प्रमोशन करते, कारण हास्यजत्रा आता जवळपास 1000 भागांच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. आणि नाच ग घुमा जो माझा मराठी नवीन चित्रपट आहे तो 1 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. मला सोनेरी दिवस मला वाटत आहेत, माझ्या आयुष्यातले सोनेरी क्षण आहेत, मला आयुष्यभर जपून ठेवायचे आहेत. कारण मी म्हटलं तसं की प्रत्येक अभिनेत्रीला असं वाटत असतं की आपल्या वाट्याला असं अशी एखादी भूमिका यावी ज्याने आपल्याला काय म्हणूयात, खूप लोक अजून प्रेम करतातच आहेत पण अजून प्रेम करतील, एक टर्निंग पॉईंट ठरेल आपल्या आयुष्यातला. तर ही जी फिल्म आहे, हा जो सिनेमा आहे, तो नक्कीच माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता. दिवस येत आहेत, सोनेरी झाली आहेस पूर्ण तू. नाच ग घुमा. असा आहे आमचा नाच ग घुमाचा ड्रेस. मला असं वाटतं ट्रेंड होणार आहे आता हे, आणि सगळे शिवून घेणार आहेत. मला असं वाटतं नाच ग घुमाच्या गाण्यावर थिरकतायत, रील्स बनवतायत, आम्हाला टॅग करतायत, आम्ही स्पर्धा सुद्धा जाहीर केली आहे. मला सगळ्यांना हे सांगायचं, हे सगळ्याचं सांगण्याचं निमित्त एवढंच आहे, 1 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाच ग घुमा प्रदर्शित होतोय, प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि आमची महाराष्ट्राची हस्ती जत्रा पण नेहमी बघत राहा आणि असंच प्रेम करा. आता जाता नाच ग घुमाची एक स्टेप झाली पाहिजे, है ना? नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, ह्या रूटची त्या रूटची बस नाही आली उशिराच भाई, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. थँक्यू थँक्यू. बात आहे, ऑल द व्हेरी बेस्ट समजत आहे, आणि खूप शुभेच्छा तुला. थँक्यू थँक्यू.